फटाक्यांच्या विक्रीवर पूर्णतः बंदी लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार देतानाच फटाक्यांची ऑनलाईन विक्री केली जाऊ शकत नाही असेही स्पष्ट केलंय. फटाके फोडण्यासाठी रात्री 8 ते 10 ही वेळ न्यायालयाने ठरवून दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचं काही पुणेकरांनी स्वागत केले तर काहींना हा निर्णय मान्य नाही. पण एकूणच काय तर या फटाक्यांवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुणेकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत. पाहुयात पुणेकर काय म्हणतायत, काय आहे कोर्टाचा आदेश ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. दिवाळी आणि अन्य लग्न समारंभात रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके वाजवता येतील. नाताळ आणि नववर्ष स्वागतानिमित्त फटाके वाजवण्याची वेळ रात्री 11:45 ते 12:30 अशी असेल. आवाज धूर कचरा कमी होईल असं हरित फटाकेच फक्त वाजवता येतील. हरित फटाक्यांचे हे बंधन उत्पादन, साठवणूक, वाहतूक, विक्री आणि प्रत्यक्ष वापराला लागू असेल. फटाक्यांमध्ये बेरियम, क्षार, लिथियम, आर्सेनिक, अँटीमनेसिसे वापरण्यास बंदी आहे. फटाके आधी तयार केले असले तर त्यांच्या विक्रीससुद्धा बंदी घालण्यात आली आहे न्यायालयाकडनं. न्यायालयाने दिलेल्या या आदेशाबाबत पुणेकरांचं नक्की काय मत आहे जाणून घेऊयात. फटाक्यांमुळं होणारं प्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय की फटाके 8 ते 10 या वेळेतच वाजवले पाहिजेत. त्यासाठी अशी एक नियमावली तयार करण्यात आलेली आहे आणि त्यात ही हरित फटाके वाजवण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र या दिवाळीत पुणेकर फटाके वाजवणार का हे आज आपण पुणेकरांकडनं जाणून घेणार आहोत की नक्की त्यांचं काय मत आहे. काका तुम्ही काय सांगाल, आत्ता दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे फटाके वाजवण्याबाबत. आता कसं न्यायालयाने हे केलेलं आहे की 8 ते 10 वाजेपर्यंत फक्त फटाकडे वाजवायचं आहे. आपण कसं होतं लहान पोरं हट्टी असतात ते कसं ऐकत नाही, त्यांना कसं वर्षात एकदाच फटाकडे वाजवायचे असतात, त्यामुळे त्यांना जास्त वेळ द्यावा असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं एक पुणेकर म्हणून की फटाके वाजवण्यावर जी बंदी घातलेली आहे, वाजवा तुम्ही फटाके पण 8 ते 10 या वेळेतच वाजवले पाहिजेत आणि त्यात सुद्धा कमी प्रदूषण करणारे फटाके वाजवण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. पण हा निर्णय वर्षभर लागू राहिला पाहिजे, फक्त दिवाळीपुरता नको आपल्याला. हा निर्णय जो आहे तो वर्षभर आणि आता असाच चालू राहणार. 31 डिसेंबरला आता 12 वाजताच फटाके वाजवणार ना, पण तो आपल्या दिवाळीतच का असतात, दिवाळीत मुहूर्त लक्ष्मीपूजनचे मुहूर्त रात्रीचे असतात, रात्रीच फटाके वाजवणार ना. मग हिंदूंच्या सणाच्या वेळेलाच तुम्ही असं का करताय. आणि आता घरात लहान मुलं असतातच आणि ते फटाके वाजवण्याचा हट्ट करतील तर तुम्ही अशा वेळेस आता त्यांना काय सांगाल किंवा कसं उत्तर द्याल. आपला सण फटाके वाजवलेच पाहिजेत, पण टायमाचा मर्यादा पण चांगली आहे, पण ती वर्षभर फक्त पाळली गेली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की हे जी फटाके वाजवण्यावर जी सर्वोच्च न्यायालयाने जो हा निर्णय घेतलाय काय वाटतं? निर्णय जो घेतलाय तो सर्वांना लागू व्हायला पाहिजे. म्हणजे फक्त एक हिंदूंच्या सणावर काहीतरी आलं मग प्रत्येक वेळी हिंदूंच्या सणावर तुम्ही निर्बंध टाकतात. म्हणजे जसं गणपती आले स्पीकर नाही वाजवायचे, अख्ख्या जगात स्पीकर वाजले जातात. दिवाळी आली की फटाकडे नाही, अख्खं जग जेव्हा ख्रिसमसला नवीन वर्षाचे फटाकडे वाजवतो त्यावेळी पोल्युशन वगैरे दिसत नाही. ठीक आहे, होतं पोल्युशन, मग त्याला तुम्ही मर्यादा डायरेक्ट एकदम सरसकट बंदी नाही, त्याला काही कमी आवाजाचे फटाके आहेत किंवा ज्याने धूर कमी होतो अशा फटाक्यांना तुम्ही परमिशन दिली पाहिजे. पण फटाके वाजवल्यामुळं ध्वनी प्रदूषण असेल किंवा हवेचं प्रदूषण असेल याला सुद्धा आळा बसतो. फटाके वाजवल्यामुळं प्रदूषण वाढतं. साजरे कसे करायचे? दिवाळी सण म्हणजे आनंदाचा दिव्याचा सण आहे, आपण आनंद व्यक्त करतो. आनंद मग काय टाळ्या वाजवायच्या किंवा काय फक्त स्पीकरवर बंदी घातली, मग त्याला आनंद व्यक्त करत आपण पूजा करतो तर मग फटाकडे वाजवणारच थोडेफार. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाने हा जो निर्णय घेतलाय तर हा निर्णय तुम्हाला मान्य नाही? मान्य असं नाही, त्याला मर्यादा असले पाहिजे काहीतरी. म्हणजे मर्यादेसाठी सर्वोच्च न्यायालयाने वेळ राखून दिलेली आहे 8 आणि 10 वाजेपर्यंतमध्ये असं कसं टायमिंग मध्ये थोडी फटाकडे वाजू शकतात. आता वाढदिवस साजरे होतात, 12-1-1 वाजेपर्यंत फटाकडे मोठ्या आवाजाचे वाजतात, तर त्याला काय तुम्ही कारवाई करणार का? जे फटाके वाजवणार आहे त्याचा तुम्हाला विरोधच आहे? हो, विरोध आहे. म्हणजे तुम्ही सणासुदीच्या वेळी फटाकडे वाजवतात योग्य आहे, तुम्ही अन्य वेळी वाढदिवस काय फटाकडे वाजवायचा हे असतो का? रात्री 12 वाजता लोक झोपलेले असतात, एका दुसऱ्या जण फटाकडे वाजवत असतो त्यावेळी, त्याला निर्बंध यायला पाहिजे. पण जेव्हा सणसूद असतात, गणपती असतात, नवरात्र असतं, त्यावेळी फटाकडे वाजतात, त्यावेळी त्यांना सूट दिली पाहिजे. या दिवाळीला तुम्ही फटाके वाजवणार का? हो, वाजवणार ना. आणि न्यायालयाने राखून दिलेला जो टायमिंग आहे त्याच वेळेस वाजवणार का? ज्यावेळी पूजा होती त्या वेळेतच वाजवणार फटाके. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार तुम्ही हे करणार नाही? आमची पूजा 8 वाजता होते, 8 वाजता फटाके वाजवणार. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की फटाके लोकांनी फोडायलाच नाही पाहिजे, त्यामुळे जो होतं प्रदर्शन होतो तो थांबल, सगळे निरोगी राहतील आणि सगळ्यांची हेच चांगली राहील. तर माझं असं मत आहे की कोणीच फटाके नाही फोडायला पाहिजे. ठीक आहे, दिवाळीपुरते फोडले तर ठीक आहे, पण वाढदिवस इतर कुठला प्रोग्राम असेल त्याच्यात तर अजिबात त्यांना फटाके नाही फोडायला पाहिजे.
म्हणजे न्यायालयाचा हा निर्णय आहे तो तुम्हाला मान्य आहे? मान्य, एकदम योग्य निर्णय आहे आणि तो सगळ्यांनी पालन करायला पाहिजे त्याचं. बरोबर, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की ज्याचा 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 प्रश्न आहे काय करायचं काय नाही, आता काय 8 ते 10 टायमिंग दिला न्यायालयाने तो त्यांचा प्रश्न आहे. पण जन्माला ज्या वेळेला बाळ येतं त्यावेळेला काय टायमिंग बघून येत नाही, ते त्याच्या हिशोबाने येत असतं. तसं तसं मग फटाक्याचं तुम्ही बंधन टाकू शकत नाही ना. आत्तापर्यंत एवढे सण झालेले आलेलेत, गणपती असो किंवा अजून कुठले सण असो, हे आत्तापर्यंत चालत त्या त्याच्या अधिकारानं तुम्ही ठरवलं, हे आत्ताच का ठरवलं? कारण तुम्ही आता वेगवेगळं तुमचं नियोजन ठरवणार, कुठले जे जर तुमच्या मनात येईल तसं तुम्ही वागणार, किंवा एखादं वेगळं सरकार बदललं की न्यायालय पण लगेच त्यांचा विषय बदलतात, असं का? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की सरकार बदलल्यामुळे निर्णय बदलतो? निर्णय बदल साहजिकच आहे, प्रत्येक वेळेला हाच प्रॉब्लेम येतो. सरकार बदललं की निर्णय लगेच बदललेच, हे सरकार आलं की निर्णय बदलले. तो म्हणजे वकील सरकारचं आहे का न्यायालयाचं आहे जज, हा मोठा प्रश्न आहे असं मला तरी वाटतं. सरकारसाठी सरकारच्या दबावाखाली हा निर्णय घेतला असं म्हणायचं? हो, सरकारच्या दबावाखालीच निर्णय घेतले जातात. बरं, या दिवाळी तुम्ही फटाके वाजवणार? ना, मी फटाके वाजवतच नाही. मेन म्हणजे मला फटाके आवडतच नाही. पण घरात तुमचे छोटे छोटे मुलं असतील, भावंड असतील, ते मुलं वाजवतात ना, त्यात काही विषयच नाही. त्यांचं ते शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाने काय करायचं हा त्याचा याचा प्रश्न आहे. आता सगळेच काय एखाद्या जण समजा रिक्षा ड्रायव्हर आहे, सगळेच जण रिक्षा चालवत नाही, एखादा बिल्डर असतो, कोण मासे विकतं, कोण किराणा माला चालवतो, जो त्याचा त्याचा प्रश्न आहे की आपण काय करायचं. प्रत्येकजण किराणा माला दुकान टाकत नाही, किंवा प्रत्येकजण भाजी विकत नाही, प्रत्येकजण रिक्षा चालवत नाही, जो जो तो आपल्या आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे तो आपलं करत असतो. एकूणच काय की आता आपण पुणेकरांच्या प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत, या पुणेकरांच्या प्रतिक्रिया या संमिश्र आहेत. प्रदूषण फटाक्यांमुळं होतं, मात्र फटाके आम्ही वाजवणारच अशा काही अशी काही भूमिका घेणारे सुद्धा पुणेकर आहेत, आणि काही पुणेकर फटाके वाजवण्यावर सुद्धा फटाके वाजवण्याला विरोध करतात. कॅमेरामन रोहित वनखटेसह मी शनाया दिनमानूस पुणे.